संत रोहिदास सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा सोलापूर या संघटनेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, माजी महापौर महेश कोठे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, माजी नगरसेवक एन के क्षीरसागर, उद्योजक शिवलाल हरेकर, निवृत्त शाखा अभियंता प्रल्हाद कांबळे, संगीता जोगदनकर, कार्यक्रमाचे संयोजक विठ्ठल होनमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल हे होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार संघटनेच्या वतीनं करण्यात आला. संघटनेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त गरीब व वंचित नागरिकांना नूतन रेशन कार्ड, श्रावण बाळ योजना, संजय गांधी योजना अशा योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप, असंघटित कामगारांना नोंदणी प्रमाणपत्र, कर्ज मंजुरी वाटप मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं. तसेच यंदाचा मानाचा संत रोहिदास सामाजिक पुरस्कार पूनम पाटील व प्राध्यापक डॉ राजकुमार सोनवणे व विश्वभूषण कांबळे यांना समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. संत रोहिदास महाराजांचा पुतळा व रोहिदास भवन उभारण्यासाठी प्रयत्न करणार असं राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना म्हणाले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी संघटनेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. माझी एवढीच विनंती राहणार आहे की मी आणि महेश कोठे मागचे सर्वसाधारण उपासनाच्या पाठवर काम करतोय आणि ते आता सांगितलं की आमदार खासदार गगरेचं सुद्धा आता आजकडे दाखवतात, गगरा पुरस्कार अर्ज दाखवतात. ते मला दुःख वाटतं की आम्ही एवढी वर्ष कामाशी काम केलं तेव्हा तरी आम्ही असे फोटो असून तरी आलेले आहेत. आणि निधी पंतप्रधान मी जे पगारामध्ये ठेवत आहे त्यावेळेला करोडो रुपयांना निधी त्यावर द्यायचा सिद्धेच्या वेळेला आता आम्ही कधी कधी फोटो सुद्धा करत होतो. आज आपल्याकडे आमदार खासदार असे फोटो फोटो काढताना सांगतात यावेळी मुख्याध्यापक वंजारी सर, रामण्णा माशाळकर सर, मल्लिकार्जुन दीक्षित, चंद्रकांत शिंदे, प्रकाश शिंदे, संजय हरळेकर, प्रदीप मेणसे, सूरज खडतरे, संतोष वणसकर, संतोष खडकेकर, ॲडव्होकेट स्वामी, राव हरवाळकर, ॲडव्होकेट मनोज होणमारे, अनिता गवळी, कल्पना भोसले, विजया गिरम, सुवर्णा होणमारे, राजेंद्र काळे, संतोष कांबळे, राजू कोरे व सूरज काळे, नील अडसूळ, लखन लांबतुरे, पिंटू लांबतुरे आदी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वामळ धुळराव यांनी केलं, वामन धुळराव यांनी केलं तर प्रास्ताविक हरिभाऊ वाघमारे यांनी केलं तर आभार सोपान थोरात यांनी मानले.